नमस्कार, मी मयूर कस्तुरे, स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये. नीरज चोप्रा यांनी आता झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल मिळवलेला आहे. एक ऐतिहासिक गोष्ट आहे, कारण 2020 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक मध्ये पण त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि यावेळेस त्यांनी सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. आणि ही आपल्या देशासाठी खूप ऐतिहासिक गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे, कारण याच्या अगोदर अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2003 मध्ये एक मेडल मिळवलं होतं वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये. आणि सगळ्या स्पोर्ट्स जो क्षेत्र आहे, खेळाच्या क्षेत्रामध्ये एक महत्वाची ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ही जी आता जी काही चॅम्पियनशिप झाली युगिना ओरेगॉन या ठिकाणी ही चॅम्पियनशिप चालू आहे. या ठिकाणी जो भाला फेक केलेला आहे नीरज चोप्रा यांनी 88.13 मीटर एवढा भाला फेकलेला आहे. तर त्यांनी जो भाला फेकला होता टोकियो ऑलिम्पिक मध्ये 2020 साली, या ठिकाणी 87.58 मीटर, त्याच्यापेक्षा पण लांब यावेळेस भाला फेकलेला आहे. पण तरी सुद्धा ही जी ऑलिम्पिक आहे ही ऑलिम्पिक बरीच टफ होती, ऑलिम्पिक पेक्षा पण टफ होती असं त्यांचं म्हणणं आहे. तो चोप्रा जे आहेत त्या आता सेकंड इंडियन आहेत आणि फर्स्ट इंडियन मॅन आहे ज्यांनी या वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये मेडल मिळवलेला आहे. याच्या अगोदर अंजू बॉबी जॉर्ज यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलं 2003 साली लांब उडीमध्ये. तर हे नीरज चोप्रा जे आहे ते फर्स्ट इंडियन झालेत की ज्यांनी सिल्वर जिंकलेलं आहे वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये, फर्स्ट इंडियन आहेत की ज्यांनी गोल्ड जिंकलेला आहे ऑलिम्पिक्स मध्ये 2021 साली, फर्स्ट इंडियन आहेत की ज्यांनी सीडब्ल्यूजी इन मेन्स जॅव्हलिन थ्रो 2018 मध्ये झालं होतं त्यावेळेस त्यांनी गोल्ड जिंकलेले, ते फर्स्ट इंडियन आहेत की ज्यांनी एशियन गेम्स मध्ये मेन्स जॅव्हलिन थ्रो मध्ये गोल्ड मिळवलेला आहे. त्याच्यावर ते फर्स्ट इंडियन आहे की ज्यांनी वर्ल्ड ज्युनियर रेकॉर्ड केलं होतं अंडर 20 वर्ल्ड साठी. तो या सगळ्या त्यांचे जे काय अचीवमेंट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे त्यांनी जे अंडर 20 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आणि आता सध्या लेटेस्ट मध्ये त्यांनी फिनलँड मध्ये सिल्वर मिळवलं होतं आणि 2020 मध्येच आता फिनलँड मध्ये गोल्ड मिळवलं होतं. त्याचबरोबर स्टॉकहोम मध्ये झालेल्या डायमंड लीग मध्ये त्यांनी गोल्ड मिळवलं होतं. हे सर्व त्यांचे अचीवमेंट आहे त्या ठिकाणी. तर खूप असे त्यांनी अचीवमेंट त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर केलेले आहे, त्याच्यामुळे ते आधीपर्यंत पोहोचलेले आहे. नीरज चोप्रा यांनी जो आता भाला फेकले आहे जो फेकला होता टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये तो 87.58 मीटर एवढा होता. त्याचबरोबर जो पावनुर्मी गेम्स झाल्या फिनलँड मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी 89.30 मीटर एवढा भाला फेकला होता. फिनलँड मध्ये त्यांनी 86.69 मीटर एवढा भाला फेकला होता. डायमंड लीग जी झाली स्वीडन मध्ये त्यामध्ये 89.94 मीटर ते सगळ्यात हायेस्ट आलं भाला फेकला होता. आणि आता झालेल्या ह्या कालच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 88.13 मीटर म्हणजे टोटल 39 मीटर हे त्यांचं क्वालिफिकेशन होतं त्यांनी भाला फेकलेला. तो एक महत्वाची गोष्ट आहे आपल्या इंडियन स्पोर्ट मध्ये. तर आपल्या इंडियामध्ये ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे गोल्ड सगळ्यात पहिलं जे मेडल आपल्या इंडियाला ऑलिम्पिक मिळवून दिलं ते आपल्या महाराष्ट्राचे म्हणजे खशाबा जाधव यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इंडियाला या ठिकाणी ऑलिम्पिक मध्ये जे फर्स्ट वैयक्तिक म्हणजे एखाद्या वैयक्तिक गेम मध्ये जे काय पर्सनल गेम मध्ये जे मेडल मिळाले ते मिळाले खशाबा जाधव यांच्यामुळे. त्यानंतर दुसऱ्यांदा सेकंड इंडियन टू हॅव ऑन द इंडिव्हिज्युअल गोल्ड, आपल्या इंडियाला सगळ्यात पहिल्यांदा ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात पहिलं जे मेडल मिळालं ते म्हणजे खशाबा जाधव यांच्यामुळे. जे ब्रॉन्झ मेडल आपल्याला मिळालं त्यामध्ये आपल्या इंडियाची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राचे खशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इंडियाला या ठिकाणी मेडल मिळवून दिलेलं आहे ऑलिम्पिक मध्ये. त्यानंतर जे इंडियाला सगळ्यात पहिलं गोल्ड मेडल आलं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गोल्ड मेडल आलं त्याला अभिनव बिंद्रा यांच्याकडून आलं 2008 मध्ये बीजिंग या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक मध्ये. आणि त्यानंतर नीरज चोप्रा हे आता झालेल्या ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक मध्ये हे तिसरे म्हणजे सेकंड इंडियन आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल गोल्ड घेतलेलं आहे अभिनव बिंद्रा यांच्या नंतर. तर हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये नीरज चोप्रा यांनी सांगितलं की ही जी काही त्यांची स्पर्धा झालेली कालची ती खूप चॅलेंजिंग होती जे काही शारीरिक तरी सुद्धा त्या वातावरणामध्ये आणि वातावरण पण अपोजिट होतं सगळं. तिथलं जे काय अॅटमॉस्फिअर आहे किंवा हवेचा जे वेग आहे तो सगळ्या गोष्टी अपोजिट असताना त्यांनी या ठिकाणी ते सिल्वर मेडल त्यांनी मिळवलेलं आहे. ही जी स्पर्धा आहे ऑलिम्पिक पेक्षा पण टफ होती असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे सर्व देशभरामधून त्यांना शुभेच्छेचा वर्षाव होतं. त्याबरोबर आता महत्वाचा प्रश्न आहे की 2022 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. जस्ट आता 2-3 दिवसामध्ये 28 जुलै पासून ह्या कॉमनवेल्थ गेम्स चालू होणार आहेत की जे त्यांचं जे राज्य होतं ज्या ज्या देशांवर त्या देशांचा एक ग्रुप आहे त्याला कॉमनवेल्थ गेम्स आणि त्यांचा एक स्पोर्ट इव्हेंट असतो हा महत्वाचा. कॉमनवेल्थ गेम्स ह्या कुठं या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर त्याचे 4 ऑप्शन आहेत गयाना, बर्मिंगहॅम, पर्थ आणि पॅरिस. तुम्हाला यातलं जे उत्तर बरोबर वाटते खाली कमेंट बॉक्स मध्ये आपण टाकू शकता. जे उत्तर बरोबर असेल त्याला 100% मी लाईक करेल. या ठिकाणी या सर्व अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात तशा आपले पाल्य जे आहेत पहिली 10वी मध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये अशा कोणकोणत्या
स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी एक फ्री वेबिनार मी घेत असतो. ह्याला आपल्याला जॉईन करत असेल तर ह्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, त्याच्यामध्ये आपली चर्चा राहते सैनिक स्कूल नवोदय मिलिटरी स्कूल फाउंडेशन SPIRMC या सर्व गोष्टींबद्दल चर्चा राहते. तर हा एक मराठी मधून मुफत वेबिनार आपल्याला जॉईन करा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक आपल्याला मिळेल. तर आपला हा जो व्हिडिओ आहे हा कसा वाटलेला आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता, सबस्क्राईब शेअर आणि लाईक करू शकता. त्याचबरोबर खेळामध्ये एक महत्वाची जी काही घटना आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या खेळांना पण महत्व दिलं पाहिजे आपल्या देशभरामध्ये. जसे नीरज चोप्रा यांनी त्यावेळेस गोल्ड मेडल मिळलो त्यामुळे इतर खेळांना पण या ठिकाणी सुरुवात झाली महत्वाची, त्यांना पण महत्व वाढलं गेलं आणि भविष्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये निश्चितच आपल्या देशाकडून जास्त अजून गोल्ड किंवा जास्त अजून मेडल्स आहेत ते आपल्याला मिळतील हे आपण आशा करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.